गुरुदासपूरची दहशतवाद्यांची चकमक 12 तासानंतर आता संपली आहे. चकमक संपल्याची अधिकृत घोषणा मात्र आणखी बाकी आहे. या चकमकीत 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळालं आहे. या चकमकीत 5 पोलीस व 1 एसपीचा समावेश आहे. पंजाबमधील गुरुदासपूरची दहशतवाद्यांची चकमक 12 तासानंतर आता संपली आहे. चकमक संपल्याची अधिकृत घोषणा मात्र आणखी केलेली नाही. 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळाले आहे, तर या चकमकीत 5 पोलीस शहीद झाले आहेत, यात 1 एसपीचा समावेश आहे. या दुर्घटनेत 3 नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत. पंजाबचे डीजीपी सुमेद सिंग सैनी यांनी सांगितले की दहशतवाद्यांकडे चीनी बनावटीचे हत्यारे सापडले आहेत. डीजीपीने सांगितले की या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडे जीपीएस सिस्टम होती, त्यामुळे त्यांच्या ठिकाणाचा पत्ता काढणे शक्य होते. पंजाब हल्ल्याबाबत गृह मंत्रालयात बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंग, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि एनएसए अजित डोपाल हे उपस्थित आहेत. पंजाबमधील गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आम्ही पहिल्यांदा हल्ला करणार नाही, पण आम्ही याला सडेतोड उत्तर देऊ, अशा इशाराच राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानचं नाव न घेता दिला आहे. तसंच आम्हाला पाकिस्तानशी शांततेचे संबंध हवे आहेत, पण राष्ट्राच्या सन्मानासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असंही सिंग यांनी पाकला ठणकावून सांगितलं. या दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या 9 आहे. या मृतांमध्ये 3 पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर यासह अनेक शहरांना हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.